नमस्कार, मी अमृता। स्वागत आहे तुमचे ऑलराउंडर हाऊसवाईफ मध्ये। माझ्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राइब केलेले नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आजचा व्हिडिओ मी स्पेशली लहान मुलांसाठी बनवलेला आहे। या व्हिडिओ मध्ये लहान मुलांना कोणत्या चांगल्या सवयी असल्या पाहिजेत हे या व्हिडिओ मध्ये सांगितलेले आहे। हे तुम्हीही आपल्या मुलांना नक्की दाखवा। लहान मुलांनी रात्री लवकर झोपले पाहिजे। लवकर झोपल्यामुळे झोप व्यवस्थित पूर्ण होते आणि ही झोप पूर्ण झाली की सकाळी जागही आपोआप येते। छोट्या मुलांनी रात्रीचे कमीत कमी 9 तास झोपले पाहिजे आणि ही झोप मुलांची व्यवस्थित पूर्ण झाली की सकाळी त्यांना आपोआप जाग येते आणि सकाळी लवकर उठल्यामुळे त्यांचा दिवस अतिशय फ्रेश आणि ताजगी पूर्ण जातो। तसेच सकाळी लवकर उठल्यामुळे त्यांच्यामध्ये भरपूर एनर्जी असते। सकाळी लवकर उठल्यानंतर मुलांना सर्वात अगोदर ब्रश करण्याची सवय लावावी, कारण ब्रश केल्यामुळे मुलांची झोप तर जातेच, त्यामुळे त्यांना अतिशय फ्रेश वाटण्यास सुरुवात होते। यानंतर मुलांना त्यांना जे सकाळी उठल्यानंतर जी एनर्जी येते त्या एनर्जीचा वापर व्यायाम करण्यासाठी करून घ्यावा। व्यायाम केल्याने त्यांचे शरीर आरोग्यदायी तर राहतेच, पण दिवसाची सुरुवात अगदी फ्रेशपणे केली तर पूर्ण दिवसही आपला फ्रेश जातो। हां, व्यायाम करून झाल्यानंतर सगळ्यात अगोदर आंघोळ करावी, कारण व्यायाम करताना आपल्या अंगाला जेव्हा घाम येतो त्यामध्ये खूप सारे कीटाणूज असतात। मग या कीटाणूचा नाश करण्यासाठी सगळ्यात अगोदर आंघोळ करणे गरजेचे असते। स्वच्छ आंघोळ करून झाल्यानंतर देवाची प्रार्थना केली पाहिजे। घरात जेव्हा देवपूजा करतो ना, तेव्हा आपले घर अतिशय प्रसन्न आणि मनाला समाधान देणारे असं वातावरण तयार होतं। देवपूजा केल्याने मुलांचे तसेच आपले मनसुद्धा शांत राहते, मुलांचे लक्ष एकाग्र करण्यासुद्धा मदत होते। देवपूजा करताना कपाळाला गंध लावावा, देवाचे दर्शन घ्यावे आणि देवाला एक गोष्ट रोज मागावी, याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ही प्रार्थना तुम्ही रोज मुलांकडून म्हणून घ्यायची आहे आणि ही प्रार्थना करून झाल्यावर आपल्या घरातील आई वडील किंवा अजून घरात कोणी मोठे असतील, आजी आजोबा, काकू काका यांचेही मुलांना दर्शन घेण्याची सवय लावावी। ही सवय मुलांना असणे खूप गरजेचे आहे। सगळ्यात महत्त्वाची, मुलांनी हात स्वच्छ धुतले पाहिजेत। खेळून आल्यावर, जेवायला बसण्याअगोदर, बाथरूमला जाऊन आल्यानंतर मुलांनी हात स्वच्छच धुतले पाहिजे, कारण आपल्या परिसरात किंवा आपल्या आजूबाजूला अनेक बॅक्टेरिया म्हणजेच कीटाणू असतात, त्यामुळे मुले आजारी पडू शकतात। म्हणून बाहेरून खेळून आल्यावर पहिले हात धुण्याची सवय मुलांना अवश्य लावावी आणि जेवायलाही मुलांनी तसेच पालकांनी टेबलवर न बसता खाली बसून जेवले पाहिजे, म्हणजेच आपली भारतीय संस्कृती जोपासली पाहिजे। खाली बसून जेवल्यामुळे अनेक पोटाचे आजार आपल्याला होत नाहीत, म्हणजेच गॅस, अपचन यासारखे त्रास आपल्याला होणार नाहीत। तसेच जेवताना पूर्ण परिवारासह एकत्र जेवले पाहिजे, म्हणजेच लहान मुलांनाही परिवाराचे महत्त्व वाटले पाहिजे। तसेच जेवताना तोंडात घास असताना सुद्धा बोलणे हे योग्य नाही हे मुलांना समजून सांगितले पाहिजे। जेवताना किंवा जेवण झाल्यानंतर सगळ्यांनी पाणी खाली बसूनच पिले पाहिजे। मुलांनीच काय तर मोठ्यांनी सुद्धा पाणी उभे राहून न पिता एका जागेवर बसून ग्लासला तोंड लावून पाणी पिले पाहिजे। पाणी खाली बसून पिल्यामुळे काय होते आणि उभे राहून पिल्यामुळे काय होते याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तोही व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। आजकाल सगळ्यांना बाहेरचे फास्ट फूड, जंक फूड खायला खूपच आवडते, पण ते कधी बनवलेले असते हे माहीत असते का? आपली आई आपल्यासाठी किती छान जेवण बनवून देते,
किती छान छान जेवण खाऊ घालते तेच आपल्या शरीरासाठी अतिशय योग्य आणि आरोग्यदायी असते, कारण तिने तिच्या प्रेमाने ते बनवलेले असते। म्हणूनच आपण नेहमी घरी बनवलेले जेवणच नेहमी खाल्ले पाहिजे। सध्या सगळेच मुले घरी असतात, त्यामुळे दिवसभर टीव्ही आणि मोबाईल बघत बसतात, पण ते चुकीचे आहे। या टीव्ही आणि मोबाईलमुळे त्याच्या प्रकाशामुळे आपल्या डोळ्यांवर अतिशय घातक परिणाम होतो आणि आपले डोळे खराब होऊन आपल्याला चष्मा लागतो। तुमच्या सगळ्यांच्या एक गोष्ट लक्षात नाही येत की तुम्ही जेव्हा मोबाईल आणि टीव्ही पाहत असता तेव्हा तुम्हाला कोणी डिस्टर्ब केलेले चालत नाही, भलेही ते मोठे असो वा लहान असो। त्यावेळी तुम्ही त्यांचा तिरस्कार करता, पण फक्त त्या टीव्ही आणि मोबाईलमुळे तुम्ही मोठ्यांचा तिरस्कार करणे हे योग्य आहे का? म्हणूनच टीव्ही आणि मोबाईलचा अतिवापर कमी करा आणि तुम्हाला जो रिकामा वेळ मिळत आहे त्या रिकामा वेळाचा फायदा करून घ्या। तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या तुम्ही त्या बनवण्यात तुम्ही त्यात वेळ घाला, वेळेचा सदुपयोग करायला शिका। या अशा सर्व सवयी तुम्ही मुलांना नक्की लावा। आणि हो, एक सवय पालकांसाठी सुद्धा आहे, ती म्हणजे तुम्ही दिवसभर मुलांसाठी एक वेळापत्रक तयार करून द्या। रोज एक तास अभ्यास घ्या, दोन तास घ्या, पण असे वेळापत्रक बनवा। आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रोजचा एक तास तुम्ही मुलांसोबत घालवा, म्हणजे या सर्व गोष्टींमुळे मुलंही आनंदी राहतील आणि आपलंही मन समाधानी राहील। तुम्ही मुलांसोबत जेव्हा वेळ घालवाल ना तेव्हा एक गोष्ट नक्की लक्षात घ्या, त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पहा, नक्की पहा आणि मला कमेंट करून सांगा। माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।